जीवनात आता मास्क फॅशन राहिली नसून अत्यावश्यक बाबत बनली आहे. समारंभ प्रसंगी वापरायचे, रोजच्या कपड्यांना मॅच होणारे अशा वेगवेगळ्या प्रकारचे मास्क आजकाल लोक वापरू लागले आहेत. रियुजेबल घरी शिवलेला मास्क वापरून आपणही ट्रेंडी दिसण्याचा प्रयत्न करूया. त्यासाठीच सहज शिवता येण्याचे प्लीटेड मास्कचे ट्युटोरियल. यासाठी लागणारे साहित्य: 7.5 इंच लांब आणि 8.5 इंच रुंद आकाराचे सुती कापड. अस्तरासाठी 7.5 इंच लांब आणि 8.5 इंच रुंद कापड. 10.5 इंच लांबीचे चपटे आणि 9 इलास्टिकचे 2 तुकडे. आमच्या www.ushasiv.com या वेबसाईटवरून डाउनलोड केलेले मास्कचे टेम्पलेट, मॅचिंग दोरा, चॉक आणि कात्री. चला सुरुवात करूया. कापड सुलट बाजू वर येईल असं पसरवून घ्या. 8.5 इंच रुंदी आणि 7.5 इंच लांबी असलेलं कापड घ्या. अस्तराची सुलट बाजू पसरवून घ्या. कापड आणि अस्तराच्या सुलट बाजू एकमेकांसमोर येतील याकडे लक्ष द्या. दोन्ही कपड्यांना पिन लावून एकत्र जोडा. आता आपण या कपड्यावर उषा वंडर स्टिच प्लस या मशीनचे शिवणकाम करणार आहोत. शिवण्यासाठी मशीनचा पॅटर्न सिलेक्टर डायल ए वर ठेवावा आणि टाक्यांची लांबी 2.5 ठेवा. थ्रेड टेन्शन 4 वर ठेवा. मास्कच्या उजव्या बाजूच्या मध्यावरून टीप मारायला सुरुवात करा. याप्रमाणे आपल्याला मास्कच्या संपूर्ण काठावर टीप मारायची आहे. ही टीप सलग असावी म्हणून कोपऱ्याच्या वळणावर सुई कपड्यात रोवलेली असू द्या, म्हणजे मास्कचे कोपरे व्यवस्थित चौकोनी येतील. टीप जिथून सुरू केली त्याचा 2 इंच आधी संपवा. हा गॅप आपण मास्कची सरळ बाजू बाहेर काढण्यासाठी वापरणार आहोत. अनावश्यक दोरे कातरून टाका आणि पिना काढून घ्या. आता सोडलेल्या गॅप मधून मास्कची आतली बाजू बाहेर काढून घ्या. मास्कचे कोपरे देखील बोटाने व्यवस्थित बाहेर काढून घ्या. या मास्कला इस्त्री करून घ्या, म्हणजे मास्कचा आकार व्यवस्थित चौकोनी होईल. इस्त्री करताना मास्कच्या कोनांकडे जास्त लक्ष द्या. हे झाले की मास्कच्या सुलट बाजूवर टेम्पलेट पसरवून घ्या. टेम्पलेटवर असलेल्या नॉचप्रमाणे कपड्यावर चॉकने खुणा करा. या खुणांमुळे मास्कवर प्लीट्स घेणे सोपे जाईल. टेम्पलेट बाजूला करा आणि इथे दाखवल्याप्रमाणे खालच्या बाजूने कपडा दुमडायला सुरुवात करा. नॉटच्या खुणेवर कपडा चिमटीत धरून खालच्या बाजूने वळवा आणि त्या घडीला पिन लावून पक्के करा. अशीच इतर 2 नॉटच्या खुणेवरही याच प्रकारे दुमड घेऊन त्यांना पिन लावून पक्के करा. नॉचवर दुमड घेतलेला मास्क असा दिसेल. आता काठावरून टीप मारायला सुरुवात करा. मास्क शिवायला सुरुवात करा आणि जसे पुढे जाल तशा मास्कला लावलेल्या पिना काढून टाका. याचप्रमाणे मास्कच्या दुसऱ्या बाजूवरही टीप मारून घ्या. अनावश्यक दोरे कातरून टाका. या प्रकारे आपण मास्कच्या प्लीट्स आणि 2 इंचाचा सोडलेला गॅप व्यवस्थित शिवून घेतला आहे. आता आपला मास्क पूर्ण होत आलाय. आता
इयरलूप तयार करण्यासाठी 1/4 इंच रुंदीचे आणि 1.5 इंच लांबीचे इलॅस्टिकचे तुकडे घ्या. इलॅस्टिकच्या तुकड्याला मध्यभागी घडी घाला आणि दोन्ही टोके एकत्र जुळवून टोकांपासून साधारण 1/2 इंच अंतरावर टिप मारून घ्या. रिव्हर्स स्टिच सिलेक्टरच्या मदतीने रिव्हर्स स्टिच करून शिवण लॉक करायला विसरू नका. दुसऱ्या तुकड्यावरही दोन्ही टोके एकत्र करून 1/2 इंच अंतरावर टिप मारून घ्या. इलॅस्टिक तयार झाल्यावर मास्कच्या चेहऱ्यालगत येणाऱ्या भागाच्या उभ्या बाजूवर इलॅस्टिकचा तुकडा ठेवा. मास्कचा 1/2 इंचाचा भाग आतल्या बाजूने असा दुमडा की इलॅस्टिकचा तुकडा त्यामध्ये ओढला जाईल. या दुमडीवर टिप मारून घ्या. याच प्रकारे इलॅस्टिकचा दुसरा तुकडा जोडून घ्या. अनावश्यक दोरे कातरून टाका. याच प्रकारे मास्कची दुसरी बाजूही तयार करा. तुमचा शिवून तयार झालेला मास्क असा दिसेल. हा मास्क स्त्री आणि पुरुष दोघांनाही वापरता येऊ शकतो. सोपं आहे ना? या प्रकारे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मास्क बनवू शकता. तुम्ही हे मास्क तुमच्या फॅमिली मेंबर्सना आणि मित्रांना भेट म्हणून देऊ शकता. घराबाहेर पडताना तुमचे तोंड आणि नाक पूर्ण झाकले जाईल असा मास्क लावायला विसरू नका. आमचा व्हिडिओ शेअर, लाईक आणि सबस्क्राईब अवश्य करा. इतर कोणत्या प्रकारचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडेल हे कॉमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा.